नमस्कार, माझं नाव राहुल कर्णसाहेब होऊन राहणार घारी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. या आमच्या जर्सी याच्या गाई एच एफ क्वालिटीच्या आणि या दोन त्यांच्याच कारवडी आहे. आणि चारा नेणे आणण्यासाठी शेतातून आम्ही दोन बैल ठेवलेले आहे. या त्यांना दुसऱ्यांदा उत्तम प्रकारे याच्या सिमेंट हे करून उत्तम प्रकारच्या कारवडी त्यांना झालेल्या आहे आणि त्यांचं संगोपन सुद्धा त्याच पद्धतीनं आपण करत आहोत. इथे जनावरांच्या वाळलेला जो चारा आहे त्यात आपण भूस सोयाबीनचा भूस हरभऱ्याचा भूस आणि गव्हाचा भूस एकत्र करून इथं त्यांना त्यांच्यासाठी साठवले जातो. हा एक उत्तम प्रकारचा आपण मुरघास तयार करून ठेवलेला आहे. यामध्ये आपण फक्त मक्याचा मुरघास केलेला आहे. जनावरांच्या वैरणीसाठी आपण एक एकर क्षेत्रामध्ये मेथी घास केलेला आहे आणि आपण त्यांना रोज दोन वैरण मेथी घासाच्या करतो. जनावरांच्या उत्तम बैठकीसाठी आपण त्यांना गवन सिस्टीम आणि खाली कोबा केलेला आहे आणि एक साईडनं आपण काहीच न करता तसंच मातीवरती एक टाईम त्यांच्याकडे त्यांना मातीवरती बांधलेलं असतं आणि एक टाईम कोबेवरती बांधलेलं असतं जेणेकरून कासीचे वगैरे आजार होत नाही. ही पाणी इथं आपण जनावरांच्या पाण्याची सोय केलेली आहे. यातून आपण नळी जोडून डायरेक्ट जनावरांच्या गवणीमध्ये पाणी त्यांना हे करतो. आपण पाणी पाजतो. हा आपल्या शेणासाठीचा आपण डब तयार केलेला आहे. यामध्ये आपण गाईचं शेणखत वगैरे उत्तम बाकीचा जो उष्ठळ वगैरे असते त्याचं उत्तम प्रकारे आपण कंपोस्टमध्ये त्याचं रूपांतर करतो. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून धेनू ॲप डाउनलोड करा. तसेच धेनू इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.